नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा राज्यात 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर कोणत्या भागात हा पाऊस पडणार आहे, चला तर बघूया. थंडीच्या वाटेत विघ्नाची मालिका, राज्यात 4 दिवस पावसाचा अंदाज. कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्याच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसामध्ये महाराष्ट्र देशाच्या विविध भागात हवामान विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता हवामान खात्याने नवीन इशारा दिला आहे, कारण आता पुन्हा एकदा या भागात पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. मित्रांनो, थंडीच्या वाटेत विघ्नाची मालिका उभी टाकल्याने ती पूर्णपणे गायब होऊन राज्यात हिवाळी पावसाळा अवतरला आहे. तर मुंबई कोकण विभागात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती 8 जानेवारीपर्यंत कायम राहणार असून या दरम्यान राज्यात सर्वच विभागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून दिली आहे. तर मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तर आज बघा. तर मित्रांनो, याविषयी अधिक माहिती अशी की गेल्या आठवड्यामध्ये उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये थंडीची लाट होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यात अनेक वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झाली होती. या काळात महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली होती, मात्र पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढू लागला नाही. थंडीच्या मार्गातील हे विघ्न कायम असतानाच हिमालयातील पश्चिमी चक्रवात आणि राजस्थानपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडील राज्यातील थंडीची लाट निवळली आणि तेथे पावसाळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणावर झपाट्याने बदल झाले. तापमानात वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली. राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. सोमवारी मुंबई परिसरात, कोकण विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रामध्ये बघा, सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यात, औरंगाबाद, जालना, विदर्भात, अकोला आणि नागपूर या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रात्रीच्या किमान तापमान पारा 17 ते 20 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सरासरीच्या तापमान तब्बल 6 ते 8 अंशाने अधिक असल्याने रात्री ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. कोकण विभागात मुंबई सर्व ठिकाणी किमान तापमान सरासरी पुढे जाऊन 20-21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान 3 ते 6 अंशांनी सरासरी पुढे गेले आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 5 आणि 6 जानेवारीला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडासह होण्याचाही इशारा देण्यात आलेला आहे. 7 जानेवारीला बघा, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणीचा पावसाचा अंदाज आहे. या दिवशी या विभागात विजेचा कडकडासह इशारा देण्यात आलेला आहे. 8 जानेवारी राज्यात काही ठिकाणी हलक्या सरीची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. जे कोणी नवीन असतील ते जय हिंद, जय महाराष्ट्र.